सांगलीतील 100 फुटी रोडवर असणाऱ्या कॅफे हँग ऑन या कॅफेमध्ये अश्लील चाळे होत असल्याचा आरोप करत शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानच्या कार्यकर्त्यांनी कॅफेची तोडफोड केली आहे. कॅफेवर दगडफेक करत कॅफेचं फर्निचर आणि साहित्य त्यांनी फोडून टाकलंय. याच कॅफेमध्ये 2 दिवसांपूर्वी अल्पवयीन पीडित मुलीला गुंगीचं औषध देऊन तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप देखील शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानचे सांगली जिल्हा प्रमुख रणजित चव्हाण यांनी केलाय. कॅफेमध्ये अश्लील चाळे होत असून मुलींचं शोषण होत आहे. या प्रकरणात कॅफे मालकावर सुद्धा गुन्हा दाखल व्हावा अशी मागणी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी केली आहे. माझं नाव रणजित चंदनदादा चव्हाण, मी शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानचा जिल्हा प्रमुख आहे. गेले 2 वर्ष झालं आपण हे जे अश्लील चाळे चालतात कॅफेमध्ये त्याविरोधात IG साहेब परत SP साहेब त्याच्या आधी आपण गृहमंत्री मुख्यमंत्री सगळ्यांना निवेदन दिलेले आहेत, पण तरीसुद्धा आत्ता आपल्या सांगलीत ते असे अश्लील चाळे चालू असणारे म्हणजे मिनी लॉजेस असणारे हे कॅफे चालू आहेत. आणि याचा बळी काल एक तासगावची मुलगी आणि मुलगा त्या मुलीचा बळी झाला आहे. म्हणजे काल त्या मुलीवर बलात्कार झाला आहे 15 तारखेला म्हणजे परवा दिवशी. त्या कॅफेजमुळं आपल्या सांगलीत असे अजून 4-5 कॅफे चालू आहेत. शिवप्रतिष्ठानचं प्रत्येक वेळेला साहेबांना निवेदन आहे, गृहमंत्र्यांना आम्ही मागच्या वेळी निवेदन दिलं आहे, IG साहेबांना निवेदन दिले, तरी पण हे कॅफे बंद होत नाहीत. खालचे जे सगळे पोलीस अधिकारी आहेत ते यांना मॅनेज आहेत, त्यांचं सगळ्यांचं असं म्हणणं आहे की पोलिसांनाही 5-5 हजार रुपये दर महिन्याला हप्ता देतात. मग हे पोलिसांच्या मुळं झालंय का यांच्यामुळं यांचे जी काय यांना भीती पाहिजे होती जे अश्लील चाळे हे करतात ती भीती यांची मोडलेली आहे. आणि प्रत्येक वेळेला आम्ही निवेदन देऊन सुद्धा आज काय केलं नेमकं तुम्ही, त्यामुळं आपण हे आज सगळे कॅफे फोडले आणि इथून पुढं जर असे काही कॅफे चांगले चालू असतील तर सगळे फोडणार आणि कॅफे मालकांना सुद्धा फोडणार. आणि काल जो हा प्रकार झालाय त्यामध्ये या कॅफे मालकाला सुद्धा सह आरोपी करावं ही श्री शिव प्रतिष्ठान युवा हिंदुस्थानची मागणी आहे. आणि असेच कॅफे सगळे पूर्ण महाराष्ट्रात फोडणार हे शिव प्रतिष्ठान युवा हिंदुस्थानच्या तर्फे आम्ही आवाहन करतो आणि तुम्हाला सांगतो.